नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायांमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण यत्ता अकरावीच्या मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स पार्ट वनचा जो कॅन्सल झालेला सिलेबस आहे तो समजून घेणार आहोत हे जी टेक्स्टबुक आहे ते आर्ट्स अँड सायन्ससाठी आहे कॉमर्ससाठी टेक्स्टबुक वेगळं असतं आणि जर तुम्हाला त्या संबंधीचा व्हिडिओ देखील हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील तयार करून देईन तर विद्यार्थी मित्रांनो ह्या टेक्स्टबुकमध्ये खुणा करून घेताना तुम्ही हायलायटरने खुणा करा त्यामुळे काय होईल नंतर तुम्हाला जरी तो कॅन्सल झालेला सिलेबस रीड करायचा असेल तरीही तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता तर बघा सर्वात अगोदर तुम्ही ह्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर नाईनवर या इथे वन पॉईंट टू आर्क लेंथ अँड एरिया ऑफ अ सेक्टर हे कॅन्सल करायचं आहे त्यानंतर जो राईट हँड साईडचा कॉलम आहे तो देखील कॅन्सल करायचा आहे त्यावरील जे सॉल्ड एक्झाम्पल आहे ते देखील कॅन्सल होणार पुढे पेज नंबर टेन हे देखील पूर्ण कॅन्सल करायचं आहे तुम्हाला यावर देखील सॉल एक्झाम्पलच आहेत आणि त्यानंतर पेज नंबर इलेवनवर लेफ्ट हँड साईडचा पूर्ण कॉलम कॅन्सल करा आणि राईट हँड साईडचा अर्धा कॉलम कॅन्सल करा लेट्स रिमेंबरच्या वरील जो कॉलम आहे तेवढा भाग कॅन्सल करायचा आहे आता ह्यानंतर डायरेक्टली तुम्ही पेज नंबर ट्वेंटी फोरवर यायचं आहे इथे बघा टू पॉईंट टू पॉईंट टू पिरियडिसिटी ऑफ ट्रेग्नोमेट्रिक फंक्शन हे तुम्हाला कॅन्सल करायचं आहे त्यानंतर पेज नंबर ट्वेंटी फायववर जाऊयात इथे सॉल एक्झाम्पल आहे इथे मी फक्त एक्झाम्पलचा जो क्वेश्चन आहे प्रॉब्लेम आहे तो कॅन्सल करतो आहे म्हणजे तुम्हाला रीड करणं देखील सोपं होईल त्यानंतर पुढे आहे टू पॉईंट नाईन ग्राफ्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे देखील तुम्हाला पूर्ण कॅन्सल करायचं आहे आणि राईट हँड साईडचा सा पूर्ण कॉलम कॅन्सल होईल त्यानंतर पुढे पेज नंबर ट्वेंटी सेवन हा पूर्ण टेक्स्ट कॅन्सल करायचा आहे आणि त्यावरील जे एक्झाम्पल आहेत सॉल्ड एक्झाम्पल ते देखील तुम्हाला कॅन्सल करायचे आहेत मी कर है, जर, है, ता है, है, ते फक्त क्वेश्चन्स कॅन्सल करतो कारण की बोर्डाने जी पी डी एफ दिली आहे त्यामध्ये सॉल्ड एक्झाम्पलबद्दल काहीही सांगितलं नाही मात्र जर पोर्शन कॅन्सल झालेलं आहे तर त्यावर डिपेंड असणारे जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते देखील कॅन्सलच असणार आहेत पण त्यांनी तसं काहीही सांगितलं नाही त्यामुळे मी फक्त क्वेशन्स हायलाईट करतो आहे ओके पुढे पेज नंबर ट्वेंटी सेवनवर एक्झाम्पल थ्री आहे आणि एक्झाम्पल फोर आहे हे जे आन्सर आहे ते पूर्ण एक्झाम्पल टूचं इथे आलेलं आहे त्यानंतर पेज नंबर ट्वेंटी एटवर एक्झाम्पल फाईव्ह आहे एक्झाम्पल सिक्स अँड एक्झाम्पल सेवन देन पेज नंबर ट्वेंटी नाईन एक्झाम्पल एट एक्झाम्पल नाईन अँड एक्झाम्पल टेन एक्झाम्पल इलेवन आणि ट्वेल्व नेक्स्ट पेजवर आहे आता आपण डायरेक्टली पुढे जाऊयात आता हे पेज नंबर थर्टी आहे यानंतर डायरेक्टली तुम्हाला पेज नंबर सिक्स्टी फोरवर जायचं आहे तर सिक्स्टी फोरवर बघा हो फोर पॉईंट टू प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट्स हे तुम्हाला पूर्ण कॅन्सल करायचं आहे राईट हँड साईडचा पूर्ण कॉलम कॅन्सल होईल त्यानंतर ह्याच प्रॉपर्टीज पेज नंबर सिक्स्टी फायववर आलेले आहेत हे देखील तुम्हाला पूर्ण कॅन्सल करायचं आहे पेज नंबर सिक्स्टी सिक्स पूर्ण कॅन्सल करा कारण की ज्यावरील जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते देखील कॅन्सल झालेल्या सिलेबसवरचे आहेत पेज नंबर सिक्स्टी सेवन कॅन्सल करा अँड पेज नंबर सिक्स्टी एटवर इतका भाग कॅन्सल करा लेफ्ट हँड साईडचा सा पूर्ण कॉलम कॅन्सल होईल आता त्यानंतर पेज नंबर सेवन्टी वनवर जायचं आहे इथे राईट हँड साईडचा सा पूर्ण कॉलम जो आहे तो कॅन्सल करायचा आहे पेज नंबर सेवंटी टूवर तोच भाग पुढे आलेला आहे आणि त्यावरील सॉल एक्झाम्पल आहेत तर ती देखील मी कॅन्सल करतो आहे त्यानंतर पेज नंबर सेवन्टी थ्री पूर्ण कॅन्सल करा आणि सेव पेज नंबर सेवंटी फोर हे देखील इथपर्यंत कॅन्सल होईल आता डायरेक्टली पेज नंबर वन ट्वेंटीवर जायचं आहे वन ट्वेंटी वर फॅमिली ऑफ लाईन्स हे तुम्हाला कॅन्सल करायचं आहे राईट हँड साईडचा पूर्ण कॉलम कॅन्सल होईल त्यानंतर पेज नंबर वन ट्वेंटी वन हे पेज देखील पूर्ण कॅन्सल करा कारण की कॅन्सल झालेला जो सिलेबस आहे त्यावरील सॉल्ट एक्झाम्पल आहेत आता पुढे डायरेक्टली जायचं आहे पेज नंबर वन फिफ्टी नाईन इथे बघा सर्वात शेवटी कंडिशन फॉर टेन्जन्सी हे तुम्हाला कॅन्सल करायचं आहे त्यानंतर पेज नंबर वन सिक्स्टी पूर्ण पेज कॅन्सल करा पुढे पेज नंबर वन सिक्स्टी वन लेफ्ट हँड साईडचा पूर्ण कॉलम कॅन्सल होईल आणि राईट हँड साईडची ही फिगर जी आहे ती कॅन्सल होईल त्यानंतर तुम्हाला पेज नंबर वन सेवन्टीवर जायचं आहे इथे राईट हँड साईडचा पूर्ण कॉलम कॅन्सल होईल हे तुम्हाला कॅन्सल करायचं आहे त्यानंतर पेज नंबर वन वन हे पूर्ण पेज कॅन्सल करा आणि right दे पेज वन सेवन्टी टू इथे लेफ्ट हँड साईडचा पूर्ण कॉलम कॅन्सल होईल आणि राईट हँड साईडचा अर्धा भाग कॅन्सल होईल फिगर सेवन पॉईंट थर्टी वनपर्यंत आता त्यानंतर पेज नंबर वन एटी फोर इथे एट पॉईंट थ्री स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर कंबाईन डाटा हे तुम्हाला कॅन्सल करायचं आहे आणि पेज नंबर एटी फायवर यायचं आहे इथे हे पूर्ण पेज कॅन्सल करायचं आहे त्यानंतर पेज नंबर एटी सिक्स इथे लेफ्ट हँड साईडचा सा पूर्ण कॉलम कॅन्सल होईल आणि राईट हँड साईडचा सा इथपर्यंत कॅन्सल होईल इथे बघा हे जे सॉल एक्झाम्पल आहेत ते देखील मी हायलाईट केलेले आहेत पण जे पी डी एफ बोर्डाने दिलेले आहेत त्यामध्ये सॉल एक्झाम्पलबद्दल काहीही सांगितलं नाही तर तुम्हाला हे जेव्हा तुमचे लेक्चर्स होतील त्यावेळी हे क्लिअर होऊन जाईल की हे कॅन्सल आहेत किंवा नाहीत जर तुम्हाला ही एडिट केलेली पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करून घ्या या एफसोबत बोर्डाची जी लिस्ट आलेली आहे ती देखील मी तुम्हाला देईन म्हणजे तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करता येईल जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुढील व्हिडिओमध्ये भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स टूचा जो कॅन्सल झालेला सिलेबस आहे तो समजून घेऊयात तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू